यस न्यूज मराठी चॅनलच्या ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करून घंटी समोरील बटन दाबा आणि अपडेट रहा। नमस्कार, मी जयेश, यस न्यूज मराठी वृत्तवाहिनीच्या बातमीपत्रात सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत। प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। फेसबुक लाईव्ह मुळे वाचले प्राण, खोट्या अॅट्रॉसिटीचा होता प्लॅन। अवैध मुरुम उत्खननासंदर्भात तक्रार करणाऱ्या साप्ताहिकाच्या संपादकाचा फेसबुक लाईव्ह केल्यामुळे प्राण वाचले असून खोटे अॅट्रॉसिटी होण्यापासून देखील ते वाचले आहेत। गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात असलेल्या सौंदड व श्रीरामनगर हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग 53 वरील तलावावर होत असलेल्या अवैध मुरुम उत्खननासंदर्भात साप्ताहिक रुद्र या वृत्तपत्राचे संपादक बबलू मारवाडे यांनी स्थानिक प्रशासनास वारंवार तक्रार करून आपल्या साप्ताहिकातून वृत्त प्रसिद्ध केले, मात्र महसूल प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्याने सदर प्रकरणी मारवाडे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील या संदर्भात कल्पना देऊन त्यांच्याकडे तक्रार दिल्यानंतर मोरगाव अर्जुनीच्या उपविभागीय अधिकारी सौ शिल्पा सोनाले यांनी दखल घेत तहसीलदार सौ उषाताई चौधरी यांना चौकशीचे आदेश दिले। त्यानंतर नायब तहसीलदार आर एम खोकले, सौंदडचे तहलाटी उमराव वाघधरे यांनी घटनास्थळी रॉयल्टीची पाहणी केली। यावेळी पावतीमधील तपावतीमुळे अधिकाऱ्यांनी MH 35 G 59 45 व MH 35 F 28 46 या दोन्ही ट्रॅक्टरसह मालकांना व चालकांवर कारवाई केली। सदर कारवाईचा राग मनात धरून मुरुम माफियाने मारवाडे यांना मारण्याकरिता लोके तसेच लाकडी दांडे काठ्या देखील नदीपात्रात आणल्याचं अधिकाऱ्यांच्या समोर निदर्शनास आले। सदर प्रकार फेसबुक लाईव्ह होत असल्यामुळे कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नाही। गोंदिया परिसरात अवैध उत्खनन करण्यासाठी नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या टोळ्या सध्या निर्माण झाल्या असून गोंदिया परिसरात अवैध उत्खननासाठी नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या टोळ्या निर्माण झाल्या असून यातून गुन्हेगारी टोळ्या देखील जन्म घेऊ पाहत आहेत। त्यामुळे भविष्यामध्ये पोलिसासह महसूल प्रशासनास देखील मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याने या अवैध गौणखनिज तस्करी करणाऱ्या टोळ्यांच्या मुसक्या आवळण्याकरिता प्रशासन आता काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। याविषयी यस न्यूज मराठी वृत्तवाहिनीचे बिलोची हस्ते भगत यांनी घेतलेला स्पेशल रिपोर्ट।